जी लाट या महाराष्ट्रामध्ये उभी राहते तर ती दाभडीपासून सुरुवात होते. ही महाराष्ट्राची एक परंपरा या दाभडी गावाने या पंचकृतीने जपलेली आहे. मग एक खास बाब करून मराठा महासंघाचे सर्व प्रतिनिधी गावातील सर्व आंदोलन करत नाहीये. या वीज तारा त्यांच्यावरच्या लोंबडलेल्या तारा या अनेक वर्षांपासून दाभडी बदलून मागतात. मात्र आपल्याकडनं या प्रकारची कार्यवाही करण्यात आली. त्याचे सर्व खाते प्रमुख, या पंचकृषीत आलेले या भागातील सर्व गावांचे प्रतिनिधी, आपण बघितलं असेल की आज शेतकऱ्यापासून तर शेतमजुरापर्यंत विविध प्रकारचं अनेक माणसं यामध्ये सहभागी झालेले आहेत. मला खास करून येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी दाभाडीवासांनी यापूर्वी इथे आंदोलन केलं होतं. एमएससीबीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी या दाभाडीच्या पटलावर घडत असतात आणि वेळोवेळी आम्ही त्याचं सुतावच करत असतो. एक साधारणतः महिन्या दीड महिन्यापूर्वी डेप्युटी इंजिनियर साळुंके साहेबांचे आहेत, हे सार्वजनिक बांधकामच्या वतीने आहेत. मी प्रत्येक वेळी एक प्रश्न विचारेल साहेब, त्याचं उत्तर तुम्ही नंतर एक व्यक्ती देतील. आता कामगार देतील बोलतील. शिंदे साहेब, इनामदार साहेब यांनाही विनंती करतो आणि विवारे साहेब यांनी देखील या ठिकाणी यावं. आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ देतो मी तुम्हाला, या ठिकाणी हे आंदोलन त्यांना लक्षात आलं पाहिजे या उद्देशाने जो या ठिकाणी पाईप उभं करू. म्हणजे माझ्या गावाच्या सुजाण तरुण नागरिकांना माझी विनंती आहे की हे आंदोलन रास्त न्याय हक्कासाठी या ठिकाणी घेत आहोत. आणि हे आंदोलन होत असताना आपल्या दाभाडी प्रबंधाचं आपण गरिमा कशी जपली जाईल यासाठी आपण अधिकाऱ्या न्याय हक्कासाठी मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तर त्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण अनेक पिकं आणि फळबागा या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत. त्याचबरोबर एमएससीबीच्या वीज दरवाढीच्या विरोधात आणि सक्तीच्या मीटर तपासणीविरोधातही आजचं आंदोलन होतं. आणि मालेगाव दाभाडी रस्ता हा मोठ्या प्रमाणात एक वर्षापासून काम थांबलेला आहे. या विरोधातला हा सर्वसामान्य नागरिकांचा अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सर्व सामाजिक संघटना व राजकीय संघटनांकडनं मोर्चा होता. अधिकाऱ्यांना यापूर्वी आम्ही 20 वर्षापासून मागणी करतोय की जुन्या जीर्ण तारा रोहित्र बदलण्यात यावे, पण ते आज ताकद न झाल्यामुळे खरी गळती वीज गळती त्या ठिकाणी आहे. आमच्या लोकांची वीज चोरी नाही आहे, त्याबद्दल हे आंदोलन होतं. आता आपण भाषणात मागण्या पूर्ण केल्या तर अधिकाऱ्यांना गावबंदी करा. नक्कीच या ठिकाणी गावबंद यासाठी की सणासुदीचा काळ आहे, दीपावली आहे, अशा काळात तुम्ही मालेगावसारख्या शहरात खाजगीकरण करतात आणि ग्रामीण कष्टकरी जनतेला या ठिकाणी वेटीस धरतात तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि ते पण संपूर्ण गावाला कुठलीही नोटीस न देता या ठिकाणी त्यांनी प्रत्येक घरी विनापरवानगी तपासण्या केलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आणि जनता आक्रोश जन आक्रोश आंदोलन हे आजच्या ठिकाणी होतं. रिक्षा युनियनच्या वतीने आपल्याला रस्त्याचं निवेदन द्यायचं आहे. त्याचसोबत शेतकऱ्यांचं निवेदन द्यायचं आहे. आणि सर्वसामान्य जे ग्राहक आहेत, यादव मोरे सारखा तरुण मुलगा असेल ज्याच्या घरात दोन बल्ब आहेत आणि त्याचं बिल 700-800 येतं, त्याच्या मीटर घेऊन गेले ती बंद झाली पाहिजे. यापूर्वी पण आम्ही अनेक वेळा आपल्याला मागणी केली होती की साहेब या प्रकारच्या जातक ज्या काही गोष्टी आहेत या आपल्या पद्धतीने आपण हाताळा. लॉसेस कव्हर करण्याचे जे इतर मार्ग आहे ते तुम्ही घ्या. शेतमजुराला छेडू नका, सामान्य माणसाला तुम्ही त्रास देऊ नका. ठीक आहे, समजा एखाद्याकडे काही